या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये राज्यपालाच्या विमान प्रवासाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे, कारण की आता अजितदादा पवार म्हणाले की याबाबतची मला काही माहिती नाही, कारण की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारने आता नव्या वादाला पुन्हा एकदा सुरू झाले आहे, कारण की राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी म्हणाले की अद्याप ही याबद्दलची मला माहिती नाही, मंत्रालयात चर्चा करून यावर प्रतिक्रिया देईल असं त्यांनी यापुढे सांगितलं. तसेच मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी राज्यपाल यांना विमान प्रवास नाकारण्यात आला असून भाजपचे नेते टीका करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. जसं राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं आहे तसेच सत्तेतून महाविकास आघाडीला उतरावं लागणार आहे असा प्रश्न विचारला असता अजित पवार मात्र पत्रकारावर भडकले. तसेच ते म्हणाले की मी आधीच तुम्हाला सांगतो की मला या प्रकरणाबद्दल अद्याप कोणती माहिती मिळाली नाही, तसेच मी रात्री कुठे होतो आणि इथं कधी पोहोचलो याबद्दल सगळं सांगितलं आहे. ज्यावेळी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला त्यावर मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देतोय, तसेच माझ्याकडे अजून पूर्ण माहिती आली नाही असं त्यांनी सांगितलं. तसेच असं सांगितल्यावर परत परत तोच प्रश्न विचारू नका असं देखील ते म्हणाले. तसेच मी मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाशी यावर माहिती घेईन आणि मग सांगेन असं अजितदादा पवार म्हणाले.